कसला विचार करत बसलाय? काय नाही, गावची आठवण येते. नाही मग काय झालं? अरे जागा येगळी आहे ना म्हणून करमत नसत. एक काम कर, उद्या गावातल्या पोरांसंग खेळायला जा म्हणजे बरं वाटेल तुला. चल अंधार पडलाय आता. वय आलो चल भर तरी. येतो मी, तुम्ही जावा. लय वेळ थांबू नका बाई. वय हे देवा, ह्या लोकांचं दुःख दूर कर. ते एवढे राबतायत, त्यासने पोटभर खायला तर मिळाला पाहिजे. देवा काय बी कर आणि त्यासनी जोंधळ दे. आता ह्यो कुठं गेला? या साहेब, आता रातच्याला गेला कुठ? तुम्ही जाऊन या बर. होय गेलच पाहिजे. कुठ गेला होतास? इथंच होतो. बर चला चल. तुझ्या आज जी करुणा आहे तोच नाथ पंथाचा पाया आहे. आई तू जागी का? जाग आली. दृष्टांत झाला तुला? होय. तू म्हणाला होतास ना की तुला सगळं ठाऊक आहे म्हणून. होय. मग सांग बघू. तू शिवभक्त आहेस, तू आयुष्यभर शिवाची उपासना केली म्हणून त्यांनी तुला दर्शन दिलं, खरं आहे ना? हो रे श्रीपाद, सगळं खरं आहे. काय झालं? आधी देवासमोर दिवा लावते आणि मग सांगते. श्रीपाद, ए श्रीपाद. आलो आजोबा.
तुम्हाला मी संकेत देतो आहे, तो तुम्ही समजून घ्यावा. काही गोष्टी स्पष्ट सांगता येणार नाही. श्रीपाद मध्ये ब्रह्म विष्णू आणि माझा अंश आहे. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. गुरुवर, भरतरी म्हणजे नेमका कोणाचा अवतार? भरतरी म्हणजे द्रुमिर नारायणाचा अवतार. गुरुवर, भरतरी विषयी सांगा मला. घनदाट वनात एक पात्र होता. सूर्याचा अंश त्यात उतरला. त्यात एक मूल जन्माला आला. वनातल्या पशु पक्षी प्राण्यांनी त्याचा सांभाळ केला. विशेषतः एका हरिणीने दूध पाजून त्याला जगवलं. पुढे जयसिंग आणि रेणुका ह्या दाम्पत्यांनी त्याला घरी आणलं. तिथून भरतरी लहानाचा मोठा झाला. म्हणजे ह्या सृष्टीशी भरतरीचं वेगळं नातं आहे. होय गहिनी, भरतरीला पशु पक्षी प्राणी यांची भाषा येते. हे काय कुणी ठेवलंय? ते समज ना झालंय बघा. धान्याचं पोत कुणी ठेवलं असल? आपल्याच घरामोर नाही तर समद्यांच्या घरामोर पोत दिसते. तुमच्या बी घरामोर जोंधळाचं पोत आहे ना? व म्हणजे तुझ्या बी घरामोर पोत आहे. वय वय दार उघडला मोरच होत. एका माणसाच्या घरामोर असल तर विचार करता येईल. घरागणीत धान्य आलं तर ठेवलं कोणी? अक्का आणि मालकनं तर ठेवलं नसल. ते कशाला ठेवत्या? आजवर त्यांनी कधी काही दिलंय का?
त्यांनी द्यायचं सोडा, आपल्याकडनं घेतलंच आहे. पर कुणी ठेवली असते एवढी पोती? जयसिंग दादांना तर ठेवली नसत्या. होय, त्यानं एकदा समजा गावाला धान्य दिलं होतं. अजून आणतो, हे तुमच्यासाठीच आहे. प्रत्येक घरात चूल पेटली पाहिजे. हे बघा, भरतरी जयसिंग दादा आणि रेणुका गावात आले ते चांगलंच झालं. आता आपले बी दिस पालटणार. होय, आपण जयसिंग दादाकडे जाऊ आणि विचारू तरी कि त्यांनी ठेवली का पोती. वय चला. वय सुन बाई, तुला दृष्टांत झाला ते सांगणार होतीस ना? हो सांगते ना. अहो पहाटे स्वप्न पडलं मला. स्वप्नात साक्षात श्री महादेव दिसले. संपूर्ण अंगाला भस्म लावलेलं होतं. माग खूप मोठा सर्प होता. ते ध्यानस्थ बसले होते. काही क्षणच मला ते दिसले आणि मग नंतर मला जाग आली. भाग्यवान आहेस मुली, आम्ही आयुष्यभर पूजा अर्चा उपवास व्रतवैकल्य केली पण आम्हाला असं दर्शन कधी नाही झालं. असं काय म्हणता मामांजी? अहो आयुष्यभर तुम्ही इतकं सगळं केलं त्याचं पुण्य आम्हाला मिळालं. पण असा दृष्टांत होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ मला नाही सांगता येणार, ते गुरुजीच सांगू शकतील. पण त्यासाठी तुम्ही गावी जाणं योग्य नाही. मी अशी कशी जाऊन देईन तुम्हाला? जे काही आहे ते संदेश पाठवून बघा. हो निश्चित. मला काय वाटत आहे मी सांगू का? सांग श्रीपाद, काय म्हणणं आहे तुझं? आई, तुला श्री महादेवांनी दर्शन दिलं आहे म्हणजे ते तुझ्या सोबत आहे. आई, खरंच सांगतो आहे मी. सुन बाई, श्रीपाद म्हणतो आहे ते खरं आहे, आणखी वेगळा अर्थ काय असू शकेल? हे बघा, शुभ संकेत आहे, यापेक्षा अजून काय असेल? मी आहे तुझ्या सोबत, अजून काय हवं तुला? खरंय रे बाळा. एक दिवस असा येईल की श्रीपाद कोण आहे हे समजणार आहे, परंतु घोषणा होण्याची ही तिथी ठरलेली आहे. आज ते सांगणं योग्य होणार नाही. धीर धरा, संयम ठेवा, सगळं प्रकट होणार आहे.
आलाय आज। अक्का राजच्याला जे घडलं ते तुम्हाला ठाव आहे का? इथं गावात झाडाची काडी पडली तरी समजती असं काय आहे जामासनी ठाव नाही? मालक तुम्ही आमच्यावर दया केली आहे का? अरे तुम्ही काय बोलताय काय भी समजना। तुम्ही आम्हाला जोंधळ दिला आहे का? आम्ही कशाला देऊ? आम्हाला भीतीच वाटलं। अक्का गावात समद्यांच्या घरामोर जोंधळी आली आहे। अग बया हे कोणी केलं म्हणायचं? तेच समजना। अरे पर तुम्ही चाललेत कुठं? जयसिंग दादाकडे चाललो आहे। कशाला? त्यांनी पोती ठेवली असेल तर? तो कशाला देईल तुम्हाला? गेल्या वेळेला स्वतःहून धान्य दिलं आहे त्यांनी। म्हणजे आम्ही काय देत नाही म्हणायचं? तसं नाही अक्का, पण आता गावात माणसं पोटभर जेवत्यात, काळजीच नाही कसली घरात जोंधळ आहे का नाही ते। आई मग चांगलंच झालं की तूच सांगायची बाकी होती। दादाला भेटायचं आहे आता नाही। अक्का आम्ही येऊ का? वय रानात काम करायला यायचं आहे त्या नट्टीवा। अक्का मालक आता गावात पाणी आलं म्हणजे बरं होईल। ते काय होत नसतंय। चला ओ महादेवाय नमः।